ठाण्यामध्ये काल ज्या पद्धतीने राडा झाला त्या राड्याच्या प्रकरणामध्ये आता दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ठाण्यामध्ये काल उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी मनसैनिकांनी राडा केला होता आणि या प्रकरणी 44 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. तर त्याच वेळेला दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर रात्री हल्ला झाला. या प्रकरणी अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी करण्यात आलाय. ताफ्यावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे. तर काल ठाण्याच्या गडकरी रंगनाथांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याचं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच वेळेला हा राडा झालाय. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत. अक्षय, आपण हा राडा संपूर्ण काल दाखवलेला आहे आणि आता दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत. काय आहेत हे गुन्हे, कोणाकोणावरती कारवाई होणार आहे? तर दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. पहिला केस जर आपण महत्त्वाची जी केस आहे ती आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर झालेली केस. त्यांच्याबरोबर आणखीन 5 ते 6 जणांवर हा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये कलमजी लावली आलेली आहे. त्यामध्ये कट कारस्थान रचणे, कट रचणे, त्याला पूर्णत्वास नेणे आणि हे संपूर्ण घटना झाल्याच्या नंतर त्या घटनेला समर्थन देणे, या सगळ्या संदर्भातले गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत. कलम 190, 191 हे कलम त्यामध्ये आहे. त्याच्याबरोबर कलम 161 आहे. त्याच्याबरोबर दुसरा जो एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये 32 महिला आणि 12 पुरुष अशा 44 जणांवर तो गुन्हा आहे. त्या गुन्ह्यामध्ये देखील कट कारस्थान रचणे आहे. मात्र काल ज्या लोकांना अटक केली होती, सॉरी, ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्या लोकांवरच हे गुन्हे आहेत. त्यांना नोटीस देऊन सध्या तरी सोडलेलं आहे, पण या दोन्ही गुन्ह्यांसंदर्भात कारवाई मात्र होणार आहे. ठाणे पोलिसांच्या सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. नौपाडा पोलीस स्टेशनमध्येच हे दोन्ही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या दोन्ही गुन्ह्यांच्या संदर्भात अविनाश जाधव आणि त्यांच्याबरोबर जे इतर पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं आणि चौकशीसाठी बोलवल्याच्या नंतर त्यांना अटक देखील केली जाऊ शकते. मात्र जरी त्यांना अटक झाली तरी हे जामीनपात्र गुन्हे आहेत सर्व आणि जामीनपात्र गुन्हे असल्यामुळे अटक झाल्यानंतर त्यांची ताबडतोब सुटका देखील होऊ शकते. पण जामीनपात्र गुन्हे असले तरी देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई होणार असं ठामपणे ठाणे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 1 ते 2 दिवसात किंवा आज देखील अविनाश जाधव आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येऊ शकतं, अटक होऊ शकते अशी शक्यता आहे असं पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र दोन गुन्हे कालच्या या संपूर्ण राड्यासंदर्भात, आंदोलनासंदर्भात दाखल झालेले आहेत ही सध्याच्या घडीची मोठी बातमी आहे आणि त्यासोबतच अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी देखील करण्यात आले. अगदी अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.